नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. सोने चांदीचे भाव वधारले, सोने 200 रुपये प्रति तोळ्याने महागले. जळगाव मध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा, शिक्षकांविरोधात उतरले रस्त्यावर. प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांना गुगलने वाहिली मानवंदना, वाढदिवसानिमित्त केले अभिवादन. लातूरमध्ये शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा, पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी घेतला निर्णय. आणि हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर डागली तो, मीडियावरही साधला निशाणा. आता पाहूया सविस्तर वृत्त. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाली असून त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा 200 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. सोमवारी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा 200 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. शुद्ध सोन्याचा भाव प्रतितोळा 32,050 वर पोहोचला, तर स्टँडर्ड सोन्याचा भाव 31,900 नोंदवला गेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून स्थानिक सराफांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जात आहे. याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचे या व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत 0.5% वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीतही सोमवारी 350 रुपयांनी वाढ झाली. 1 किलो चांदीचा भाव 38,695 रुपयांवर पोहोचला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जळगाव मध्ये आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी तब्बल 82 किलोमीटर पायी चालत मोर्चा काढला. 150 ते 200 विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सु आ पाटील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी तब्बल 82 किलोमीटर पायी चालत मोर्चा काढला. पिंपळे तालुका अमळनेर येथील आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे 150 ते 200 विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक रात्री शाळेत दारू पितात, दारू पिऊन विद्यार्थ्यांना खोलीत बंद करून अमानुषपणे मारहाण करतात, विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण देतात, जेवणात अळ्या किडे निघतात, अशा अनेक तक्रारी करत थेट यावल येथील प्रकल्प अधिकारी कार्यालय त्यांनी गाठले. या मोर्चात शिक्षकांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. या मोर्चात सुमारे 150 ते 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. या आपल्या मागण्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी या लहान विद्यार्थ्यांना तब्बल 82 किलोमीटर असा पायी प्रवास करावा लागला आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या मान्य होतील असे आश्वासन देण्यात आले. मात्र संतप्त झालेल्या विद्यार्थी कोणत्याही आश्वासनांना भूलले नाहीत आणि कोणाचेही काही ऐकून न घेता आपला मोर्चा चालूच ठेवला. एकीकडे शासन सर्व शिक्षा अभियान राबवत आहे, परंतु शासनाचे शिक्षकच या अभियानाचा बोजवारा उडवत आहेत. रात्री 12 वाजता आम्हाला सगळे मोठे मुले झोपून गेले. नंतर आम्हाला 4-5 जणांना गावात गेले होते आणि नंतर आले तर मारायला लागले सर, दारू पिऊन पिऊन. झोपलेले ते उठून आणले होते आम्हाला आणि रात्री मारलं, गाडीमध्ये घालून घालून मारलं. गच्ची पण डाबली. आंबालाल पाटील सर, अंबालाल पाटील सर, एक नितीन सोनवणे सर, उदय पाटील सर, अंबालाल पाटील सर, किचन मास्टर होता है रोहित भाऊ. आम्ही ही अडचण आहे आमची, त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा घेऊन जात आहे. जर एकटा मुला तिथं एकटा मुलगा जर कम्प्लेंट करायला गेला मुख्य दबागांकडे, एकट्या मुलगाला रूम मध्ये कोंडून कोंडून मारतात, ते डायरेक्ट जांड हमला करतात डायरेक्ट. एवढ्या लहान मुलांचे विचार करत नाही आम्ही, यांचे कसं काय विचार करू सर. लहान मुलांना दारू पिऊन मारतात आणि खाण्यासाठी कच्ची भाकर आणि भाजी असते जी पाणीच असते आणि किडे पण असते प्यायच्या पाण्यात, जंतू असतात. त्या बोक्याने मारलं दारू पिऊन. आम्ही या प्रकल्पाला म्हणजे यावल प्रकल्पाला जातोय सर्वजण. त्याच्यामुळे आम्हाला जेवण सुद्धा भेटत नाही नेमकं. त्याच्यामध्ये काड्या, कचरा, किड सगळे असतात सर. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे त्यांना मानवंदना वाहिली आहे. तालाच्या अगाध दुनियेत स्वस्त रुची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली साधना ही खूपच मोठी होती.
म्हणूनच गुगलने मानवंदना वाहून या महान कलाकाराचं स्मरण केलं आहे. बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचा 16 ऑक्टोबर 1944 साली जन्म झाला. त्यांचं मूळ नाव लक्ष्मीनारायण सिंग होय. लच्छू महाराजांच्या अंगी असलेली सृजनशीलतेचा कुणालाही हेवा वाटावा अशीच ती आहे. म्हणूनच गुगलने त्यांना मानवंदना वाहून या महान कलाकाराचं स्मरण केलं आहे. आपले वडील वासुदेव नारायण सिंग यांच्याकडून त्यांनी तालाची तालीम घेतली. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी तबला वादन करायला सुरुवात केली. संगीताच्या क्षेत्रात बनारस या शहराचे योगदान अनन्यसाधारण म्हणावे असेच आहे. लच्छू महाराज यांनी या शहरात नाव मिळवले, मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती चित्रपट संगीताच्या क्षेत्रात. त्यांनी अनेक गीतांसाठी तबला वादन केलं आहे. आणीबाणीच्या काळात सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी तुरुंगात तबला वादन केलं. पद्मश्री पुरस्कार त्यांनी प्रांजळपणे नाकारला. श्रोत्यांकडून मिळालेली प्रशंसा हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असं ते मानत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लातूरमधील अहमदपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे 2017 आणि 2018 मधील मंजूर पीक विमा न मिळाल्यामुळे 63 शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा विमा 26 ऑक्टोबर पर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे. पाहूयात ही बातमी. लातूरमधील या आंदोलनाची दखल घेऊन अहमदपूर तालुका प्रशासनाने चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. सदर आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या कार्यालयात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक यांनी आंदोलनकर्त्यांना 63 शेतकऱ्यांचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलन 1 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले. विमा व्यवस्थापक विजय पस्तापुरे यांनी शेतकऱ्यांचे पैसे न मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातील श्री महाडिक हे जबाबदार असल्याचे सांगितले. 1,20,000 जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांना मंजूर पीक विमा रक्कम मिळत नसल्याचे यावरून सिद्ध होते. संबंधित प्रकरणात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी त्यांचे शेतकऱ्यांप्रती असलेले कर्तव्य पालन करीत नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला त्याच शेतकऱ्यांना विमा कंपनी पीक विमा रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. विमा शेतकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये 63 शेतकऱ्यांचे आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. धनगर समाजाच्या मेळाव्याला सांगलीकडे जात असताना हार्दिक पटेल हे कराडमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्रे सोडली. पाहूयात ही बातमी. भाजप सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल अशी टीका भाजपावर करून गुजरात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांचा मीडियाने बाऊ केला असून त्यांनी हल्ल्याच्या चर्चेचं खापर टीव्ही माध्यमांवर फोडलं आहे. मी सरकारच्या विरोधात आहे, काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही, निवडणुकात आपण कोणालाही समर्थन देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. धनगर समाजाच्या मेळाव्याला सांगलीकडे जाताना पहाटे कराडमध्ये थांबले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. कराडमध्ये पटेल यांचे पहाटे जोरदार स्वागतही करण्यात आले होते. देखो ये बड़ा बेहद दुख का प्रश्न भी है. एक्चुअली जो गुजरात के अंदर हुआ वो टीवी और मीडिया के अंदर ज्यादा दिखाया गया. गुजरात के अंदर कभी भी हिंदी भाषी प्रदेशों के साथ बैर या ऐसा कोई बर्तन रहा ही नहीं है, क्योंकि गांव-गांव में टीवीओ में वहाँ हिंदी बोला भी जाता है और हिंदी चैनल देखा भी जाता है. लेकिन 14 महीने की बच्ची पर जो बलात्कार की घटना हुई थी, वो बलात्कार की घटना के बाद ये पूरा मामला हुआ है. एक व्यक्ति को अपराधी माना जाए और उसकी वजह से पूरे प्रदेश को अपराधी नहीं माना जा सकता, तो जो हुआ वो गलत है. लेकिन जो हो रहा है अभी उसको कहाँ हो रहा है, एक वीडियो दिखाइए. ये जो टीवी मीडिया के अंदर आप दिखा रहे हैं, एक वीडियो ऐसा दिखाइए जहाँ पर उत्तर भारतीय लोगों को मारकर भगाया गया हो. बातें करने से कुछ नहीं होता, बातें मोदी साहब भी करते हैं. बातें करने से कुछ नहीं होता, दिखाना पड़ता है, प्रूव करना पड़ता है. जब किसान किसानी करता है तो वो प्रूव करता है कि मेरे शरीर से पसीना निकल रहा है, मैं मेहनत कर रहा हूँ. तो
अप्रूव होगा तब माना जाएगा ना। शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी कराड। माजलगाव मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे मोठे ग्रहण लागले आहे। सध्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे नेते विविध पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे। मात्र हे लागलेले विकासाचे मोठे ग्रहण सोडवणार कोण हा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। माजलगाव मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे मोठे ग्रहण लागले आहे। सध्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय नेते मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन विविध पक्षांचे तिकीट मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत आहेत। माजलगाव मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे मोठे ग्रहण लागले आहे। सध्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय नेते विविध कार्यक्रमात आपली हजेरी लावून आणि विविध कार्यक्रम घेऊन विविध पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत आहेत। मात्र विकासापासून हा मतदारसंघ कोसो दूर आहे। माजलगाव मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक योजना अर्धवट अवस्थेत पडून आहेत। माजलगाव मतदारसंघात अनेक आमदार आले आणि गेले, मात्र विकास नावाची गोष्ट माजलगाव मतदारसंघांनी कधी पाहिलीच नाही। निवडणुका आल्या की नेते विविध आश्वासने देऊन आणि विविध कार्यक्रमात आपली हजेरी लावून मतदाराला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतात। विकास मात्र शून्यच असतो, असाच काहीसा प्रयत्न सध्या विविध राजकीय नेत्यांकडून होताना दिसतोय। निवडणुकीचे वारे सध्या जोमात सुरू झाले असले तरी अनेक राजकीय मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली आहे। मात्र माजलगाव मतदारसंघाला लागलेले विकासाचे ग्रहण सोडवणार कोण हाच प्रश्न जनता जनार्दनाला पडला आहे। माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक राजकीय नेते सध्या मोठमोठ्या कार्यक्रमात आपली शक्ती प्रदर्शन दाखवून तिकीट मिळवण्यासाठी आहे। गणपतीच्या आरत्या असतील, देवीच्या आरत्या असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील, यामध्ये आपली हजेरी लावत मतदाराला सुद्धा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र मागील 5 वर्षामध्ये या माजलगाव मतदारसंघाचा विकास जो खुटलेला आहे, या माजलगाव मतदारसंघाला लागलेले जे विकासाचे ग्रहण आहे हा सोडवणार कोण हाच खरा मुख्य प्रश्न आहे। शालिनी प्लससाठी मी हरिभाऊ मोरे, किले दारू। सांगलीत व्यापारी बांधवांनी दुर्गामाता दौडीचे अनोखे स्वागत केले। यावेळी दौडीच्या मार्गावर 100 किलोचा फुलांचा गालिचा अंथरण्यात आला होता। या व्यापारी मंडळींनी बनवलेला हा तब्बल 500 फूट लांबीचा गालिचा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गामाता दौडीचे सांगलीतील कापडपेठ व्यापारी बांधवांनी आजच दुर्गामाता दौडीचे अनोखे स्वागत केले। कापडेपेठ मंडळाच्या सर्व सदस्यांनी दुर्गामाता दौडीच्या मार्गावर चक्क 100 किलो झेंडूच्या फुलांचा गालिचा अंथरून दौडीचे स्वागत केले। विशेष म्हणजे दिवसभर आपला व्यापार सांभाळून व्यापारी युवक तरुणींनी रात्रभर जागून खास दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यासाठी फुलांचा गालिचा तयार केला। यामध्ये झेंडूच्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचा समावेश होता। या 100 किलो फुलांच्या गालिचावरून जल्लोषी वातावरणात श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले। दुर्गामाता दौड ही सर्वांना प्रेरणा आणि चेतना देणारी असल्याने या दौडीचे आम्ही प्रतिवर्षी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया व्यापारी बांधवांनी व्यक्त केली। जय भवानी जय शिवाजी। गेली अनेक वर्षापासून आम्ही या नवरात्राच्या निमित्ताने आदरणीय श्री संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ही जी काही दुर्गा माता दौड संपन्न होत आहे याचं आम्ही इथं गेली अनेक वर्ष स्वागत करत आहोत। सर्व व्यापारी मित्र बांधव रात्रभर इथं राहून आपण हा इथं जो स्वागत पथ तयार केलेला आहे हे स्वतः आम्ही आमच्या हाताने करतो। ह्या लोकांच्या सन्मानासाठी ह्यांच्या निमित्तानं समाजात जो प्रबोधन होतो ह्या प्रबोधनाला कुठेही मोल नाही आहे। ह्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र येतो, आमच्यातले प्रेरणास्थान आमच्यामध्ये जागृत होते, अशा तऱ्हेनं हा आम्ही नवरात्राचा उत्सव इथे संपन्न करत असतो आणि अशीच आम्ही सेवा ह्या दुर्गा माता दौडीचा नेहमी करत राहू। त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी रांगोळ्या ह्यांच्या अनेक सजावटी इथं आम्ही आमच्या हाताने केलेल्या आहेत। बाहेरचा कोणताही आपण याच्यातनं कुठेही बाहेर कोणाला आपण विकत पैसे देऊन किंवा असं काही आपण करत नाही, स्वतः आपण प्रेमानं ह्या लोकांच्या सेवेसाठी ह्या दौडीच्या सेवेसाठी समाज प्रबोधनासाठी स्वतः आम्ही हातानं करतो हे सगळं आणि ह्याचा एक आनंद वेगळाच आहे। ह्यात सर्वांनी सामील व्हायचं प्रत्येक वर्षी अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची। ब्युरो रिपोर्ट, सांगली।
नवरात्र महोत्सवात संपूर्ण देशभर गरबा दांडीचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते. यातच बीड मध्ये माजलगाव येथे मां प्रतिष्ठान आयोजित दुर्गा महोत्सव निमित्त दांडिया आणि गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. बीड मध्ये नवरात्र महोत्सवानिमित्त कार्यक्रमामध्ये लहान मुलं मुलींपासून ते वयोवृद्ध महिला आणि तरुणांचा सहभाग होता. गाण्याच्या तालावर ठेका धरत वातावरण उल्हासित झाले होते. या ठिकाणी सर्व दुर्गाच्या चेहऱ्यावर उत्साह झळकत होता. मां प्रतिष्ठान आयोजित दुर्गा महोत्सवाची परंपरा कायम जपत गरबा दांडिया आयोजन करण्याची परंपरा आहे. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून दुर्गा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये सर्व सामाजिक उपक्रमांची परंपरा ठेवून मां प्रतिष्ठान काम करत असते. या प्रतिष्ठानात सर्व महिला कारभारी असल्याने सर्व निर्णय स्वतःच घेत असून प्रत्येक सामाजिक उपक्रमात सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना यामध्ये सामावून घेतले जाते हे विशेषच. दांडिया आणि गरबा खेळण्याकरता महिला तरुणी मध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. या कार्यक्रमात मुलींनी डोक्याला गुलाबी फेटे बांधून दांडिया व गरब्यात सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर महिलांनी देखील वेगवेगळा गरबा पोशाख परिधान केला होता. काही तरुणींनी वेगवेगळा पोशाख परिधान केला होता. गाण्याच्या ठेक्यावर महिला आणि तरुणींनी ठेका धरत नवरात्र महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला होता. माजलगाव शहरात इथे राहत आहे. आम्ही दांडियाच्या दुर्गा दांडिया महोत्सव इथे 15 दिवस आधी आम्ही प्रॅक्टिस घेतो. ज्या महिलांना यायचं आहे ते महिला येतात, मुली येतात. वेळ काढून वेळेतून कसं पण महिला कसं दांडियाच्या प्रॅक्टिससाठी किंवा दांडियासाठी इथे येतात. आणि मग 15 दिवस आधी आम्ही प्रॅक्टिस घेतो. प्रॅक्टिसनंतर आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे दुर्गा दांडिया महोत्सवचा. तर यातून पूर्ण महिला आणि सगळ्या मुली खूप प्रोत्साहन देतात आमच्यासाठी. आणि खूप मंडळाच्या अध्यक्ष म्हणजे अर्चना बोरा यांनी सर्व महिलांना एकत्रित करून जो कार्यक्रम चालवला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व महिला एकत्र येऊन इथे छान प्रकारे असा आपला आनंद जो आहे पूर्ण आयुष्यामध्ये, सपोज पूर्ण आपण हे आपलं आयुष्य जे आहे त्याच्यामधले 365 दिवसांमधले हे 9 दिवस त्या पूर्णपणे असं मस्त एन्जॉय करतात. आणि आमच्या ह्या ग्रुपचा म्हणजे दुर्गा दांडिया महोत्सवाचे इतरही कार्यक्रम म्हणजे सामाजिक कार्यक्रम चालतात. आम्ही इको फ्रेंडली गणपती बनवण्याचाही ते कार्यक्रम राबवला. तसेच गर्भसंस्कार केंद्राचेही तो प्रशिक्षण महिलांना सांगितले होते, म्हणजे त्याच्याबद्दल माहिती सांगितली होती. त्या कार्यक्रमालाही आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला. आणि तसेच महिलांचे इतर छोटे मोठे सांस्कृतिक सण, उदाहरणार्थ झालं तर ऋषीपंचमी समजा हरताळ्या, त्याचे सामूहिक आणि एकत्रित पूजन करून महिलांना एकत्रित राहण्याचा संदेश दिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा दुर्गा दांडिया महोत्सव जो आहे त्यामध्ये महिला सर्व स्तरातून येतात आणि आपला आपला आनंद असा आहे. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. औरंगाबाद नजिक देऊळगाव राजा येथील श्री बालाजी मंदिर हे प्रति तिरुपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी देऊळगाव राजा येथील श्री बालाजींना सोन्या चांदीची आभूषणं अर्पण केली होती. आजही ती आभूषणं बालाजींच्या मूर्तीवर चढवली जातात. बालाजींच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा हा उत्सव 333 वर्षांपूर्वीच म्हणजे 1685 साली नवरात्रातील 10 दिवस चालला होता. घटस्थापना, लाटामंडप उत्सव, ललित उत्सव असे त्याचे स्वरूप होते. नवरात्राच्या काळात राजे येथे मुक्कामास असायचे. आजही याच पद्धतीने नवरात्रात हे उत्सव साजरे केले जातात. येथून 85 किलोमीटर अंतरावर असलेले देऊळगाव राजा येथील श्री बालाजी मंदिर हे प्रति तिरुपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ते कुलदैवत असल्यामुळे वर्षातून किमान एक वेळा देऊळगाव राजा येथे सगळे जात असतात. तेथील नवरात्रोत्सवास ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचे काका राजे जगदेवराव जाधव दरवर्षी तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात असत. एके वर्षी ते दर्शनाला जाऊ शकले नाही, परंतु त्यांच्या अपार श्रद्धेपोटी
श्री बालाजींचा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना गोदावरी नदीच्या पात्रात बालाजींची धातूची मूर्ती सापडली. असे म्हटले जाते की नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी गिरी पर्वतावर ध्यान धारणा करत असतात. याच काळात राजा जगदेवराव यांना श्री बालाजी महाराजांनी दर्शन दिले. बालाजींच्या साक्षात्कारानुसार राजे जगदेवराव जाधवांनी श्री व्यंकटेश अर्थात बालाजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तेथे सर्वांग सुंदर असे मंदिर बांधले. बालाजीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा हा उत्सव 333 वर्षांपूर्वी म्हणजे 1685 साली नवरात्रातील 10 दिवस चालला. घटस्थापना, लाटा मंडप उत्सव, ललित उत्सव असे त्याचे स्वरूप होते. नवरात्राच्या काळात राजे येथे मुक्कामास असत. आजही याच पद्धतीने नवरात्रात हे उत्सव साजरे केले जातात. कोल्हापूर निवासी महालक्ष्मी देवीच्या आज्ञेवरून त्याचप्रमाणे श्री बालाजी तिरुपतीला राहतात, वाशिम येथे जेवण करण्यास जातात, तर देऊळगावचा राजा येथे व्यापार करण्यासाठी येतात असाही समज आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी देऊळगावचा राजा येथील श्री बालाजींना सोन्या चांदीची आभूषण अर्पण केली होती. आजही ती आभूषण बालाजी यांच्या मूर्तीवर चढवली जातात. घटस्थापनेच्या दिवशी लाटा मंडप उत्सव होतो. 21 सागवांनी उंच लाटांवर एक मंडप उभारला जातो. तो नवरात्राच्या 9 दिवस कायम असतो. समाप्तीला लाटा काढून घेऊन ललित उत्सव साजरा केला जातो. याच काळात श्री बालाजी व श्री देवी यांचा नयनरम्य अनुपम्य विवाह सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. पेशव्यांच्या काळापासून या उत्सवात कुठलाही बदल झालेला नाही. अशा या लक्ष्मी व्यंकटेश मंदिरास भेट दिल्यानंतर झालेला आनंद अवर्णनीय असतो. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, औरंगाबाद. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. बुलढाणामध्ये आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाभरातील विविध विभागांची माहिती घेतली. येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व आकडेवारी गोळा करून 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. बुलढाणा जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाभरातील विविध विभागांची माहिती घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील पाण्याची माहिती घेऊन बुलढाणा जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला असल्यास मान्य केले असून, जेव्हा पाऊस अत्यंत कमी होतो तेव्हा ट्रिगर 1 ऍक्टिव्ह होतो आणि बुलढाणा जिल्ह्यातील 13 पैकी 11 तालुक्यात ट्रिगर 1 ऍक्टिव्हेट झाला असून हा जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याचं मान्य केलं आहे. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व आकडेवारी गोळा करून 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. जवळजवळ 13 मंडळं अशी आहेत की जे 25-50% आत जिथे पाऊस आहे, 50 मंडळं अशी आहेत की जे 50-75% एवढा पाऊस आहे, 29 मंडळं अशी आहेत की 75-100% पाऊस आहे आणि केवळ 2 मंडळं अशी आहेत की जिथे 100% किंवा त्याच्यावर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. आणि साधारणपणे जून महिन्यामध्ये 22 दिवसाचा पावसाचा खंड आहे, जुलैमध्ये 18 दिवसाचा पावसाचा खंड आहे, ऑगस्टमध्ये 23 दिवसाचा पावसाचा खंड आहे आणि सप्टेंबरमध्ये 28 दिवसाचा पावसाचा खंड आहे. आता जी काही केंद्र सरकारने 2016 साली निकष तयार केलेले आहेत, या निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्याकरता अत्यंत ऑब्जेक्टिव्ह आणि सायंटिफिक अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. याच्यामध्ये जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा ट्रिगर 1 ऍक्टिव्हेट होतो आणि असा जवळजवळ 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 ऍक्टिव्हेट झाला आहे आणि ॲव्हरेज पावसापेक्षा मोठं डेव्हिएशन हे या 11 तालुक्यांमध्ये आहे.
आणि पावसाच्या दोन दिवसांमधला जो खंड आहे हा खंड ट्रिगर टू ऍक्टिव्हेट करतो आणि या ट्रिगर टू मध्ये 8 जिल्हे आहेत, ज्यातले 8 तालुके आहेत, ज्यातले 5 तालुके सिव्हिअर आहेत आणि 3 तालुके हे पार्शल आहेत। त्यामुळे आता या दोन्ही ट्रिगर ऍक्टिव्हेशन नंतर याच्यामध्ये ग्राउंड ट्रुथिंग मध्ये पीक कापणीचे प्रयोग आपण करतो आणि त्याच्या आधारावर राज्य सरकार टंचाई सदृश स्थिती ही घोषित करते। राज्य सरकारने टंचाई सदृश स्थिती घोषित केल्यानंतर दुष्काळाचे जे काही सगळे कार्यक्रम असतात ते सुरू होतात आणि त्यानंतर केंद्र सरकारची टीम येऊन त्याचं ऍक्टिव्हेशन करून त्याला दुष्काळ जाहीर करते। त्यामुळे आता या संदर्भात ट्रिगर वन आणि ट्रिगर टू या दोन्हीचं ऍक्टिव्हेशन हे जिल्हा प्रशासनाने केलं आहे आणि आता पीक कापणीचे प्रयोग जे आहेत ते वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये चाललेले आहेत। त्याचा डाटा कोलॅबरेट करून साधारणपणे 31 ऑक्टोबर पर्यंत हा सगळा डाटा आम्ही राज्यभरातला एकत्रित करणार आहोत आणि त्यानंतर लगेच आम्ही टंचाई सदृश स्थिती म्हणजे जी दुष्काळाची पहिली पायरी आहे ती आम्ही घोषित करू आणि दुष्काळाच्या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या कारवाया या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सुरू। शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा। अपंगाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे। राज्यातील विविध प्रवर्गातील अपंगांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अपंगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अकोल्यात राष्ट्रीय अपंग महासंघाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। राज्यातील विविध प्रवर्गातील अपंगांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, तसेच अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्याच्या त्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्याचे महत्वाचे कार्य राज्यात अपंग संघटनांनी सुरू केलं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अपंगांना विनाअट देण्यात यावा, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मासिक 2000 रुपये करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी अपंगांचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो अपंग आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते। अकोला महानगरामध्ये राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने जो मोर्चाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही अपंगांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो। राष्ट्रीय अपंग विकास महासंघ गेल्या 18 वर्षापासून या राज्यामध्ये आहे आणि विविध मागण्या आम्ही दरवर्षीप्रमाणे मागण्या म्हणजे याच्यावर मांडतो अधिवेशनावर, पण त्यातल्या बऱ्याच मागण्या ह्या अपूर्ण होतात। आता नुकतीच शासनाने आमच्याकडे एक काहीतरी आमच्या तोंडाले पाणी पुसण्यासारखं आमची एक मागणी पूर्ण केलेली आहे, जिला आपण म्हणून संजय गांधी निराधार योजना। या योजनेचं मानधन त्यांनी 40% ते 79% 200 रुपयाने वाढ केलेली आहे आणि 80% ते 100% फक्त 400 रुपयाने वाढ केलेली आहे। याच्यामध्ये हेडिंगवर देतात की अपंगांना आता प्रति महिना 1000 रुपये मिळणार आहे, पण जे काही आपण मागणी केलेली आहे त्या मागणीनं कुठल्याही प्रकारचं समाधान नाही आहे। या राज्यामध्ये विविध प्रकारचे लोक राहतात, अपंग हा सगळ्यात एक मागासलेला घटक आहे ज्याला न्याय देण्याची, ज्याच्याकडे लक्षपूर्वक पाहण्याची गरज संपूर्ण राज्याला नव्हे तर या देशाला आहे। आणि म्हणून आमची एवढीच मागणी आहे की जे आम्ही काम करतो, आमची संघटना आहे, या संघटनेच्या माध्यमातून अपंगांना आमची जे काही हे आहे अडचणी हे तुमच्या पुढे मांडतो, त्याचं निराकरण केलं पाहिजे। आज या राज्यामध्ये खासदार आहेत, आमदार आहेत, यांना विविध प्रकारे चांगलं मोठं मानधन मिळते, 80 हजार, कुणाला 1 लाख 1.5 लाख पर्यंत मानधन मिळते। अपंगांना फक्त 200 रुपये वाढ केल्याने शासनाच्या तिजोरीवर भार पडतो आणि त्या तिजोरीने अपंगांना कुठे इथं नुकसान कोणतं फायदा होणार आहे। म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की आमची जी मागणी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा। पुढील दिशा आमची आता राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने उन्हाळी हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण राज्यामध्ये वातावरण तयार करून हिवाळी अधिवेशनावर आम्ही धडक मोर्चा नेतो आणि मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी जे काही त्यांचं आंदोलन होते त्या अधिवेशनामध्ये आमचा मोर्चा गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही विविध प्रकारचं आंदोलन करू। एक वेळा आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण भरण्याची बसण्याची सुद्धा आम्ही तयारी करतो आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला। शेवटी पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर। सोने चांदीचे भाव वधारले, सोने 200 रुपये प्रति तोळ्याने महागले। जळगाव मध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा, शिक्षकांविरोधात उतरले रस्त्यावर। प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांना गुगलने वाहिली मानवंदना, वाढदिवसानिमित्त केले अभिवादन।
लातूरमध्ये शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा. पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी घेतला निर्णय. आणि हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर डागली तो मीडियावरही साधला निशाणा. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.